नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन रिच सॅलड्सची रेसिपी बघणार आहोत. चार प्रकारचे सॅलड आपण घरच्या घरी फार सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया. आता आपण सगळ्यात आधी सॅलडचा टेस्टी हेल्दी पहिला प्रकार बघूया. सगळ्यात आधी सॅलड ड्रेसिंग बनवूया. एका बाउलमध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे, एक चमचा मिरेपूड घालायची, एक चमचा ऑरेगॅनो पावडर घालायची, एक चमचा मीठ घालायचं, एक चमचा लिंबू रस घालायचा, एक चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचं आणि एक चमचा मध घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित ढवळून बाजूला ठेवूया. सॅलड ड्रेसिंग तयार आहे. आता एका मोठ्या बोलमध्ये लाल राजमा घालायचा, व्हाईट राजमा घालायचा आणि छोले घालायचे. या दोन्ही प्रकारचे राजमा आणि छोले जे आहेत ते रात्रभर भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन छान मऊ शिजवून घ्यायचं आणि मगच सॅलडमध्ये वापरायचं. म्हणजे ते पचायला हलकं होतं. आता एक वाटी बारीक चिरलेली काकडी घालायची, एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक वाटी लेट्यूस घालायचे बारीक चिरलेले, एक वाटी कोथिंबीर घालायची आणि सिलांट्रो असेल तर सिलांट्रो घालायचं आणि आपण तयार केलेलं सॅलडचं ड्रेसिंग ह्याच्यावर घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. मस्त हेल्दी टेस्टी 3-3 प्रकारचे कडधान्य असल्यामुळे प्रोटीन रिच असलेलं सॅलड तयार आहे. हे सॅलड डब्यातही देता येतं, अतिशय टेस्टी लागतं. आता आपण सॅलडचा दुसरा असा छान हेल्दी टेस्टी प्रकार बघूया. आधी सॅलड ड्रेसिंग बनवून घेऊया. एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल घालायचं, 1 चमचा व्हिनेगर घालायचं, व्हिनेगर नसेल तर लिंबू रस वापरला तरी चालेल, 1/2 छोटा चमचा कुटलेला लसूण घालायचा, प्रत्येकी 1-1 चमचा लाल तिखट, जिरेपूड, मिरेपूड आणि चवीसाठी मीठ घालायचंय, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली बेझिलची पानं घालायची आहेत, बेझिल नसेल तर कोथिंबीर वापरा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि सॅलड ड्रेसिंग बाजूला ठेवायचं. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये रात्रभर भिजवून 4 ते 5 शिट्ट्या देऊन कुकरला मऊ शिजवून घेतलेले छोले घालायचे, 1 वाटी बारीक चिरलेली काकडी घालायची, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, 1 वाटी बारीक चिरलेले गाजर घालायचा आणि 1 वाटी बारीक चिरलेले लेट्यूसची पानं घालायची आणि 1/2 वाटी कांदा घालायचा. कांदा पण बारीक चिरलेला हवाय. आणि आपण तयार केलेलं ऑलिव्ह ऑइलचं ड्रेसिंग ह्याच्यावर घालायचं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि वरून ह्याच्यावरती चिया सीड्स घालायचे आणि पम्पकिन आणि वॉटरमेलनचे सीड्स घालायचे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं. चला, दुसऱ्या प्रकारचं प्रोटीन रिच छोल्यांचं सॅलड पण तयार आहे. 2 चमचे ब्राऊन राईसचा उकडलेला भात घातला की मस्त सॅलड तयार होतं. हे सॅलड तुम्ही डब्यातही देऊ शकता. चला मग पटापटा हे सॅलड करून बघा. हे सॅलडही प्रोटीन रिच आहे. आता आपण सॅलडचा तिसरा असाच हेल्दी आणि टेस्टी प्रकार बघणार आहोत. एका पॅनमध्ये 3 चमचे पाणी घालायचं. याच्यामध्ये 1/2 कप बीन्स घालायचे, छान बारीक तुकडे केलेले पाहिजे याचे. 1 कप बारीक चिरलेला लाल भोपळा घालायचा, 1/2 कप बारीक चिरलेल्या गाजराचे तुकडे घालायचे आणि हे 5 मिनटं सॉफ्ट होईपर्यंत कुक करून घ्यायचे. हे कुक झालं की याच्यामध्ये 1/2 कप पिवळी भोंगी मिरची घालायची आहे. पिवळी भोंगी मिरची पण कुक करायची आहे. झाकण ठेवून ह्या भाज्या कुक करा, म्हणजे छान मऊ सॉफ्ट होतात. पाणी अतिशय कमी घालायचं आहे, कारण त्याच्यामध्ये असलेल्या मॉइश्चरमध्येच या भाज्या छान शिजतात. पाणी जास्त घातलं तर या भाज्या पचपचीत होतात आणि सॅलडमध्ये चांगल्या लागत नाहीत.
आता या सगळ्या भाज्या एका बोलमध्ये काढून ठेवायच्या आणि गार करायच्या. आता एका वेगळ्या बोलमध्ये 3 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल घालायचं, 1 चमचा व्हिनेगर घालायचं, व्हिनेगर नसेल तर 1 चमचा लिंबू रस घालायचा, 1 चमचा कुटलेला लसूण घालायचा आणि लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर घालायची आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी बेझिलची पानं घातली आहेत, बेझिलची पानं नसतील तर कोथिंबीर घातली तरी चालते. आता सॅलड ड्रेसिंग तयार आहे. आता बोलमध्ये 1/2 कप टोमॅटो घालायचे, 1 कप बारीक चिरलेली काकडी घालायची, उभा चिरलेला कांदा घालायचा 1/2 कप आणि छान शिजवलेला राजमा घालायचा आणि आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या घालायच्या आणि त्याच्यावर हे सॅलडचं ड्रेसिंग घालायचं. आता ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी आणि छान क्रंच येण्यासाठी 1-1 चमचा प्रत्येकी भाजलेले तीळ, भाजलेलं जवस घालायचं, पम्पकिनच्या किंवा मिक्स सीड्स घालायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुमचं तिसऱ्या प्रकारचं हेल्दी आणि प्रोटीन रिच सॅलड तयार आहे. काही काही लोकांना कच्च्या भाज्या आवडत नाहीत तर ह्याच्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या घातलेल्या आहेत. ह्या भाज्या सगळ्या कुक्ड असल्यामुळे हे खूप टेस्टी लागतं. तुम्हाला हवं असल्यास एक छोटी वाटी भात या सॅलडमध्ये मिक्स केला की तुमचं परिपूर्ण जेवण होतं. हे सॅलड तुम्ही डब्यातही देऊ शकता, तर जरूर करून बघा. आता आपण सॅलडचा चौथा असा चमचमीत प्रकार बघणार आहोत. हे सॅलड बनवायला अतिशय सोपं आहे, हेल्दी तर आहेच पण टेस्टी पण आहे. माझं पर्सनल फेवरेट आहे कारण ह्याच्यामध्ये ज्या जमतील त्या भाज्या कुक करून घातलेल्या आहेत. तर हे सॅलड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. अशा पद्धतीने सॅलड जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. 10-12 चेरी टोमॅटो अर्धे अर्धे चिरून घ्यायचे. चेरी टोमॅटो नसतील तर साधे टोमॅटोचे चौकोनी तुकडे करून घ्या. 1/2 पिवळ्या शिमला मिरचीचे लांब तुकडे करून घ्या. हे सॅलडसाठी मिळणारी पानं आहेत, लेट्यूस, आईसबर्ग लेट्यूस अशी वेगवेगळी मिक्स पानं आहेत. ही पानं ओबडधोबड चिरून घ्यायची. 200 ग्राम पनीरच्या ब्लॉकचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. ही ब्रोकोली आहे, ही मी 1 मिनिट मायक्रोमध्ये शिजवून घेतली आहे. फार शिजवायची नाही, थोडी क्रंचीच ठेवायची आहे. हा उरलेला पास्ता आहे शिजवलेला, हा उरलेला भात आहे आणि हे सॅलडसाठी आणलेला ब्रेड आहे. हे तिन्ही कार्बोहायड्रेट्सचे प्रकार आहेत. मी मुलांसाठी बनवती आहे म्हणून तिन्ही वापरणार आहे. तुम्ही या तिन्हीपैकी एकच तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कार्बोहायड्रेट्स ह्याच्यामध्ये घालायचे. ब्रेडचे पण छान चौकोनी तुकडे करून घ्यायचे. पॅनमध्ये मी बटरच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरलंय. तुम्ही साजूक तूपही वापरू शकता कारण हे गुड फॅट्स आहेत. पॅनवर शिजवलेली ब्रोकोली आणि पिवळ्या भोंगी मिरचीचे तुकडे छान फ्राय करून घ्यायचे. हे साधारण 1 मिनिटात होतं. याच तेलात पनीरचे तुकडेही छान ब्राऊन रंगाचे होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे. याच्यातच चेरी टोमॅटो सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे. याच्यावरती छान ब्राऊन रंगाचे डाग पडले की काढून घ्यायचे. उरलेल्या तेलात ब्रेडही छान क्रंची करून घ्यायचा. आता तव्यावर डायरेक्ट अंड फोडून साधसच आपल्याला ऑमलेट करायचंय. याच्यावर आपल्याला फक्त मीठ आणि मिरपूड घालायची आहे. आता तयारी पूर्ण झाली आहे. सर्विंग प्लेटमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी असेंबल करून घ्यायच्या. तुम्हाला आवडतील तेवढ्या गोष्टी याच्यामध्ये घालायच्या. आपण चिरून ठेवलेली सॅलडची पानंही घालायची, वरून थोडंसं मीठ आणि मिरपूडही घालायची. मी या सॅलडवर विबाचे तयार जे सॉस मिळतात ते घालतीये. तुम्हाला जर हे सॉस आवडत नसतील तर तुम्ही घरीच सॅलड ड्रेसिंग बनवू शकता. 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, 1 चमचा लिंबू रस, थोडंसं मीठ, थोडीशी मिरपूड आणि त्याच्यामध्ये मध घालायचा. म्हणजे तुमचं घरच्या घरी छान सॅलड ड्रेसिंग तयार होतं. ते ड्रेसिंग ह्याच्यावरती घालायचं. क्रंचसाठी थोडेसे भाजलेले तीळ घालायचे, चिया सीड्स घालायच्या. चला, तुमचं मस्त हेल्दी आणि टेस्टी सॅलड तयार आहे. अशा पद्धतीने सॅलड जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.